मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरून इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता नुपूर शर्मा भारतीय जनता पक्ष कार्यालय नवी दिल्ली येथे राहत असून त्यांनी टाइम्स 9 या वृत्तवाहिनीच्या डिबेट करते वेळी वक्तव्य करून इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरून अतिशय गलिच्छ शब्दांचा वापर केलाय, त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या मनात तीव्र प्रकारची प्रतिक्रिया उमटली. तर या महिलेला सत्ताधारी केंद्रीय सरकारचं पाठबळ असल्याने व त्याच पक्षाची प्रवक्ता असल्याने आजपर्यंत कोणतीही कायदेशीर कार्यवाही झालेली नाही. तर या तक्रार अर्जाद्वारे भद्रकाली पोलीस स्टेशनला मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त केलाय. मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन देण्यात आलं. मागील 4-5 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टाइम्स नाऊ या TV चॅनलच्या माध्यमातून जे डेबिटमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अतिशय घाणेरड्या शब्दाचा प्रयोग केला आणि इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावण्याचं एक पद्धतशीरपणे तिने प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे महिला असल्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, परंतु या केंद्रातील सरकार मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून इस्लाम धर्मियांच्या बाबतीत आणि इस्लाम धर्माच्या महापुरुषांच्या बाबतीत अतिशय घाणेरडं आणि गलिच्छ असं राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याला कुठेतरी लगाम लागली पाहिजे. खऱ्या अर्थाने काल भारतीय जनता पक्षाने घाबरून आणि त्या प्रवक्त्याचा राजीनामा घेतला, परंतु आम्हाला फक्त राजीनाम्यावर आम्ही समाधान मानत नसून तर तिला कठोर शासन झालं पाहिजे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दलचा तिच्यावर गुन्हा दाखल पाहिजे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे. त्याची प्रत आम्ही गृहमंत्री आणि नाशिकचे पोलीस आयुक्त यांना पाठवत आहोत. जर 10 तारखे अगोदर नुपूर शर्मा यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा आज आम्ही या माध्यमातून देत आहोत. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या आशयाचं निवेदन भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांना सादर करण्यात आले. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.